महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात पारा शून्य अंशांवर, चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राला हुडहुडी, अनेक जिल्ह्यात पाऱ्याची 5 अंशांपर्यंत घसरण। कोरोना उपचारात मोलनुपिरावीर औषधाचा समावेश न करण्याचा आयसीएमआरचा निर्णय, होणाऱ्या संततीसाठी धोकादायक असल्याचा इशारा, तर सेल्फ टेस्टिंग किट संदर्भात लवकरच नियमावली। विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू करा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं मुख्यमंत्र्यांना पत्र, शाळा कॉलेजेस बंद करण्यास तज्ज्ञांचाही विरोध। आमदार प्रताप सरनाईक यांच्या इमारतीचा दंड माफ करण्यासाठी प्रस्ताव मांडला जाण्याची चर्चा, मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष, मुंबईतील 500 स्क्वेअर फुटांच्या घराच्या करमाफीला मंजुरी मिळणार। उत्तर प्रदेशात सत्तांतर होणारच, सपाशी हातमिळवणी करण्याचा निर्णय जाहीर करताना शरद पवारांचं भाकीत, तर शिवसेना उत्तर प्रदेशात 50 जागा लढवणार। नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता तरुणाईशी संवाद साधणार, पंतप्रधानांच्या हस्ते होणार राष्ट्रीय युवा महोत्सवाचा शुभारंभ, 11 वैद्यकीय महाविद्यालयांचंही करणार उद्घाटन। केपटाऊन कसोटीमध्ये भारतीय फलंदाजी ढासाळली, टीम इंडियाचा पहिला डाव 223 धावांमध्ये संपुष्टात, कर्णधार विराटची 79 धावांची झुंजार खेळी। राजमाता जिजाऊंच्या 324व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य दीपोत्सव, सिंदखेड राजा येथील राजवाड्यावर आकर्षक रोषणाई, जयंती उत्सवावर कोविड निर्बंधांचं सावट। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।